नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्हाला डिप्रेशन आल्यासारखं वाटतंय, एकटे पडले आहात, तुमची अडकलेली कामं आहेत, भीती वाटते, रडू येते, उदास वाटतंय, तर यावर एकच औषध किंवा उपाय आहे. तो मंत्र म्हणजे स्वामी महाराजांचा तारक मंत्र. मित्रांनो, स्वामी समर्थांनी तारक मंत्रामध्ये म्हटलं आहे, उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. मग एक सांगा, स्वामी आई आपल्या बाळाला एकटं कसं पडू देईल? आपल्या बाळाला थोडा जरी त्रास झाला तर एका आईला काय वाटते हे फक्त आई झाल्यावरच समजते. मग स्वामी तरी विश्वाची माऊली आहेत, अब्ज आईच्या कोमल हृदयापासून त्या माऊलीचे हृदय बनले, कदाचित मग घाबरण्याचा प्रश्न येतोच कुठे. नंतर आहे, खरा होई जागा श्रद्धा सहित, कसा होशी त्या विन तू स्वामी भक्त. आई ही आई असली तरी तिच्याकडे पण प्रेम व्यक्त करावं, त्याशिवाय आईला कसं कळणार की ती जे काही आपल्या मुलांसाठी करते याची थोडी तरी जाणीव मुलांना आहे की नाही. असंच काहीच महाराजांचं आहे. महाराजांवर असलेलं प्रेम, श्रद्धा, आपुलकी हे सर्व नामस्मरणाद्वारे व्यक्त करायचं. महाराजांना बाकी आपल्याकडून कसलीही अपेक्षा नाही. नंतर आहे, आठव कितीदा दिली त्यानीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात. आई तर पहिली व्यक्ती असते, ती आपल्याबरोबर प्रत्येक प्रसंगात खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी असते. तेच महाराजांचं आहे. आपण विसरू पण महाराज आपल्याला विसरणं अशक्य. मग आईचे उपकार विसरून कसं चालेल? महाराजांनी आत्तापर्यंत अगदी छान सांभाळलं ते अजिबात आपण विसरायचं नाही. नंतर आहे, हे मना तू फक्त निशंक हो, निर्भय हो. तारक मंत्राचे शक्य तेवढे पाठ आपण नित्य करावेत आणि चमत्कार अनुभवावा. स्वामी आई धावत येतेच आणि घट्ट छातीशी आपल्याला लावते. महाराज, तुम्ही खरंच किती दयाळू आहात, तुम्ही भक्त म्हणून आम्हाला निवडले. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा कोणत्याही समस्येमध्ये, अडचणीमध्ये, संकटामध्ये, दुःखामध्ये असाल तर हा तारक मंत्र तुम्ही नक्की म्हणा, जेणेकरून तुम्हाला लगेच अनुभव येईल. जर तुम्हाला ही माहिती, हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.